ओके okay. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत मी विवेक रणवरे स्टार एज्युकेशन सिस्टमच्या माध्यमातून मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आज जसा तुम्ही व्हिडिओची लिंक मेसेजची लिंक तुम्हाला मिळाली असेल तुम्ही व्हॉट्सअपचा मेसेज डिटेलमध्ये वाचला असेल किंवा कदाचित तुमच्या मित्रमैत्रिणीने किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीने काही गोष्टी तुम्हाला समजावून सांगितल्या असतील की आजचं सेशन इम्पॉर्टंट का आहे आजचं सेशन बेसिकली आपल्या जीवनामधला सगळ्यात अविभाज्य घटक होऊ शकतं की आपण आज जे काही कार्य करतोय म्हणजे जीवनामध्ये जे जी काही तुमचं उद्दिष्ट असेल त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी एक सगळ्यात महत्वाचा घटक आहे आणि तो म्हणजे पैसा होऊ शकतं की आपल्याला आपलं जे काही वैयक्तिक आयुष्य जगायचं आहे होऊ शकतं आपल्याला जे काही आपलं व्यावसायिक आयुष्य जगायचं आहे जे काही सामाजिक स्तरामध्ये आपल्याला पोहोचायचंय किंवा समाजामध्ये एका विशिष्ट दर्जा असेल किंवा एका लेवलला आपल्याला आहे एक उंची आपल्याला गाठायची सामाजिक जीवनामध्ये मी म्हणेन की आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा आपल्याला जर एखादी उंची गाठायची असेल ह्या सगळ्याचा केंद्रबिंदू पैसा हा निश्चित आहे अगदी लहानपणापासून आपण आपल्या पुढच्या पिढीच्या मनामध्ये एक गोष्ट रुजवतो किंवा किंबहुना आपण जर आपल्या पूर्वाधात मध्ये थोडस काही वर्ष मागे जर आपण जाऊन बघितलं लहानपणापासूनचे दिवस जर थोडेसे आठवलेत तर निश्चितच एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने जाणवते आपल्याला आई वडिलांकडनं असेल म्हणजे घरामधल्या थोडं मोठ्या मंडळींकडून असेल शाळेमध्ये असेल कॉलेजमध्ये असेल आपल्या सगळ्यांचा फोकस काय होता किंवा आपल्यावरती सगळ्यांचा फोकस काय होता शिकून सवरून मोठं व्हायचंय शिकून सवरून मोठं व्हायचंय म्हणजे शालेय जीवनामध्ये असेल महाविद्यालयीन जीवनामध्ये असेल फोकस एकच होता चांगलं शिकायचंय आणि बहुतेक कुटुंबामध्ये चांगलं शिकायचंय कारण चांगली नोकरी कमवता आली पाहिजे चांगलं शिकायचंय चांगली नोकरी मिळाली पाहिजे चांगली नोकरी मिळवायची आहे चांगली छोकरी मिळाली पाहिजे म्हणजे स्थळ चांगल्या ठिकाणचं मिळेल मग ती मुलगी असेल किंवा मुलगा असेल बऱ्याच वेळेला हा प्रॉब्लेम होतोय मिडल क्लास फॅमिलीज बरोबर की आपल्या सगळ्यांचा फोकस लहानपणापासून नोकरीकडे आहे त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा पगडा आपल्या मनामध्ये किंवा मेंदूमध्ये म्हणे आपण आहे की आपल्याला शिकून सवरून मोठं व्हायचे म्हणजे एक चांगली नोकरी करायची ओके हरकत नाही मी नोकरीच्या फार विरुद्ध असलेला भाग नाहीये पण नोकरी कशी असावी जर आपण पुढची वीस वर्ष तीस वर्ष पस्तीस वर्ष डिपेंड करता आपल्याला योग्य नोकरी कुठल्या वयामध्ये आपण स्वीकारतोय म्हणूया किंवा आपले योग जुळतात चांगल्या नोकरीसाठी आपण ऍक्च्युली काय करतोय लक्षात घ्या वयाची वीस वर्ष तीस वर्ष पस्तीस वर्ष काही मंडळींच्या केसमध्ये ती चाळीस वर्ष सुद्धा असू शकेल आपण वेळ देतोय आणि पैसे कमवतोय आणि त्याच्यासाठी लहानपणापासून खटाटोप चालू आहे मग कोणी मेडिकल इंजिनिअरिंग यु नो एड बी एड असेल कदाचित ओके याच्या व्यतिरिक्त कदाचित अजून वेगळ्या सेक्टर्स मध्ये मग कॉमर्सचं सेक्टर असेल आर्ट्सचं सेक्टर असेल आपण आपले कला कौशल्य विकसित करतो आपलं ज्ञान विकसित करतो आपण म्हणून एका उंचीला नेऊन ठेवतो मग समजा नोकरीचा विचार जर केला तर पगार कमवण्यासाठी मग तो पगार जो आहे हा एखादी गव्हर्नमेंटची नोकरी मिळाली असेल आपण म्हणूया की एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली असेल तर शक्यतो आपण तीच नोकरी स्वीकारतो आणि तिथून जशी ती नोकरी आपल्याला पुढे घेऊन जाईल तशी आपण प्रगती करत जातो मग कदाचित ती आपल्या राहणीमानासाठी साजेशी असेल किंवा नसेल माहीत नाही पण त्या मिळणाऱ्या पगाराच्या अवतीभोवती म्हणूया गणित आपली फिरत राहतात मग ते गाडी घेणं असेल घर घेणं असेल मोज मजा मस्ती करणं असेल हिंडणं फिरणं असेल जमेल तर म्हणजे लक्षात घ्या नोकरी सांभाळून जे काही जमेल तेवढंच आपण करतो नोकरी सांभाळून जे काही करेल आपण तेवढंच करतो आणि मी नोकरीच्या विरुद्ध नाही परत एकदा लक्षात घ्या की आपण नोकरी का करायची हे आपल्याला कधी कुणी व्यवस्थित समजून सांगितलेलं नाही बरं पैशासाठी कमवायचे ओके फाईन पैसे कमवण्यासाठी नोकरी करायची पण ठीक आहे पण किती नक्की पैसे कमवायचे कधी आपल्याला घरामध्ये याचं शिक्षण मिळालंय कधी आपण शाळा किंवा कॉलेज मग इंजिनिअरिंग करत असो आपण मेडिकल करत असो आपण आर्ट्स पुढे जाऊ इवन कॉमर्सच्या विद्यार्थ्याला सुद्धा मग ते बी कॉम करत असेल एम कॉम करत असेल त्यांना हे कधी शिक्षण दिलंय का की बाबा तू तुझ्या जीवनामध्ये नक्की तुझी गणित कशी मांडायची म्हणजे पैसे नक्की कसे कमवायचे मग चार्टर्ड अकाउंटंट झाला म्हणजे कंपन्यांची गणित कशी मांडायची कंपन्यांचं शीट कसं ठेवायचं कंपन्यांचे शीट कसे मॅनेज करायचे ह्याचं शिक्षण मिळालं मला असं म्हणायचं की त्या सीए ला सुद्धा किंवा त्या बँकरला तरी हे शिक्षण मिळालंय का की तू तुझ्या जीवनाची गणित कशी मांडायची तू नक्की पैसे किती कमवायचे आणि प्रॉब्लेम काय आपल्याकडे जसं तुम्ही मेसेज मध्ये वाचलेला आहे की आपल्याला घरामध्ये असेल एक मानसिकता डेव्हलप केली गेली आहे की पैसे कमवणं अवघड आहे पैसे कमवणं अवघड आहे पैसे कमी प्रमाणामध्ये असतात किंवा कमी प्रमाणामध्ये उपलब्ध होतात तडजोडी करायला लागतात आयुष्यभर अंथरुण पाहून नाही अशा प्रकारच्या माइंडसेट मधून आपण सगळी वाढली मी मराठी आज आपण मीटिंग मीटिंगमध्ये हा व्हिडिओ बघतोय तर प्रत्येक व्यक्ती तसा वाढला असेल नाही पण बहुतांश तुमच्या आजूबाजूला थोडासा विचार करा गप्पा टप्पा मारा पैशाच्या बाबतीमध्ये लोक खुलेपणाने गप्पा मारत नाहीत एखाद्याला पगार जर विचारायचा असेल ना आपली जीभ धजावत नाही किंवा आपला जीव, कि जीव पुढे रेटत नाही जीभ रेटत नाही पुढे की विचारू कसा विचारू आपण खुलेपणाने बघा ना कुठल्याही व्यक्तीला तुम्ही विचार कसं चाललंय पैसे पाण्याचं कसं आहे मेजॉरिटी मध्ये बघा बिलीफ सिस्टम कशी काम करते मेजॉरिटी मध्ये लोक ठीक चाललंय बर आहे चांगलं आहे उत्कृष्ट आहे मस्त आहे मजेत एकदम फॅन्टॅस्टिक आहे ग्रेट आहे एकदम धंदा बढिया चाललाय असं कोणी बरं हे धंद्यामध्ये किंवा नोकरीमध्ये एकदम मस्त चाललंय अलबेल चालले नाही कोणी म्हणत आहे मग ज्या गोष्टीसाठी आपण हे सगळं करतोय त्याच्यामध्ये रडत कडतच जीवन जर काढायचं असेल आणि बघा एखाद्या व्यक्तीचं दुकान वगैरे चांगलं चालू असेल तरी सुद्धा त्याला रडायची सवय लागली आहे नाही ना अवघड आहे काय खरं नाहीये पहिल्याचे दिवस बरे होते आताचे दिवस खरे नाहीये कदाचित बऱ्यापैकी चाललं असेल त्याचं चांगलं चाललं असेल पण एक सांगण्याची पद्धत झाली काय फरक पडत असेल लक्षात घ्या एज अ हिप नोटीस मला माहिती आहे ह्या ज्या काही गोष्टी आपण पुन्हा पुन्हा बोलतो किंवा मी म्हणून प्रदर्शित करतो रिप्रोग्राम होतात आणि त्याच्यातून आपण आपलं भविष्य घडवत असतो आकर्षणाचा सिद्धांताप्रमाणे आपण रिपीटेडली किंवा आपण ज्या गोष्टीवरती फोकस करतो मग आपण जर नकार घंटा असेल कायम आपण जर कायम पैशाच्या बाबतीमध्ये नकारात्मक विचार करत असू खर्च करताना नकारात्मक विचार करत असू मी म्हणत नाही की आज आपल्याला अडचणी आहेत तर मग कसं खर्च करायचं येस पण दृष्टिकोन कसा असला पाहिजे दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे पैशाच्या बाबतीमध्ये दृष्टिकोन धनसंपत्ती इकट्ठा करण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक असला पाहिजे मग खर्च करताना असेल पैसे कमवताना असेल नेहमी आपला दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे पॉझिटिव्ह असला पाहिजे ज्याला आपण लॉ ऑफ अबेंडन्स म्हणतो राईट म्हणजे या सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट मुबलक प्रमाणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहे पण आपल्यामध्ये ती मानसिकता कोणी आजपर्यंत डेव्हलप केलेली नाहीये पैसे कमवणं अवघड आहे पैसे जपून म्हणजे मी उधाळा असं मी म्हणत नाहीये पण जपून म्हणजे आपण ऍक्च्युली काटकसरीने का खर्च करतो मी बऱ्याच वेळेला गमती गमतीमध्ये नाही पण असे काही उदाहरणं देत असतो की आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आज समजून घ्या की आज तुमच्या घरामध्ये एखादा प्रोटीन पावडरचा डब्बा वापरला येत असेल किंवा बॉर्मिटाचा डब्बा वापरत असेल किंवा हे ना दुधामध्ये घालून आपण मुलांना देतो का वापरतोय माहित नाही आपल्याला जाहिरातीच्या पगडा आहे त्यामुळे आपण बॉर्मिटा वापरते बॉर्मिटामध्ये सगळ्या काही ज्या गोष्टी मिळत आहेत त्या ऍक्च्युअली आपल्याला खूप महाग मिळतात त्याचं कम्पॅरिझन तुम्ही प्रोटीन पावडर बरोबर केलं तर कदाचित आपण प्रोटीन पावडरकडे शिफ्ट होऊ पण चला एक सर्वसामान्य व्यक्तीच्या घरामधला आपण विचार करूया की बॉर्मिटा वापरला जातोय बॉर्मिटा देत असताना त्या महिलेला सवय लागली आहे कशी मी सांगतो तुम्हाला समजून घ्या की ग्लास घेतलाय आणि त्या मधनं जर समजा चमचा घेऊन ओके चमच्या घेऊन तिने बॉर्मिटा असं वर काढला ना तर काय होतं माहितीये तो बॉर्मिटा काढत असताना त्या बाटलीवरती थोडं असं केलं जातं महिला काही महिला आहेत आपल्या आज मीटिंग मध्ये हा व्हिडिओ बघतायत समजून घ्या तर त्यांना माहितीये काय होतंय बॉर्मिटाचा तो चमचा पूर्ण भरलेला आहे आणि ज्यावेळेस तुम्ही त्या बाटलीवर असं करता तेव्हा काय होतं काही कण म्हणू आपण खाली पडतो कशासाठी सवय लागली कदाचित असंही असू शकेल की बाबा ते बॉर्मिटा टाकताना इकडे तिकडे पडू नये बरोबर आहे की नाही नासू नये हाही असेल कदाचित पण ज्या वेळेला आपण असं एक दोन वेळा ते टॅप करतो त्यावेळेला कदाचित महिन्यामध्ये एक किंवा दोन दिवस आपला बॉर्मिटा पुढे जातो पण आपल्याला हे माहिती आहे की दोन कण लेकराच्या घशामध्ये कमी गेले आहेत का का अशा सी आणि आपण प्रत्येक कृतीमधून अशा काही गोष्टी करत असतो ज्याच्यातून आपण हे संकेत पाठवतो ह्या ब्रह्मांडाला ह्या सृष्टीला की आपल्याकडे त्याची कमतरता आहे आपल्याकडे त्याची कमतरता आहे मी नास्तुस करा असं म्हणत नाही पण लक्षात घ्या कळत न कळत आपल्या प्रत्येक हालचालींच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक कृतीमधून आपल्या प्रत्येक विचारांमधनं आपल्या प्रत्येक बोलीभाषेतून आपण संकेत काय देतो या ब्रह्मांडाला आपण जे बी लक्षात घ्या संकेत माझा कुठेही समजून घ्या थोडस म्हणजे मी उधळपट्टी करा बेफिकीर बघा असं म्हणत नाहीये पण आपली जी बिलीफ सिस्टीम आहे आपली जी मान्यता आहे पैशाला धरून ती कधी योग्य पद्धतीने विकसित नाही झालेली कदाचित त्याला आपल्या आजूबाजूचं वातावरण असेल आपण जसे वाढलो तोही भाग असेल पण आज कदाचित किमान मी म्हणेन की आजचं सेशन ऐकल्यानंतर तरी आपण आपली बिलीफ सिस्टीम चेंज करायची चे, आपली मान्यता आपली धारणा चेंज करायचे पैशाला धरून आकर्षणाचा सिद्धांत ह्या सृष्टीचा तो नियम आहे बघा जे पेराल जे पेराल बीज जे पेराल तेच उगवेल करेक्ट जे पेराल तेच उगवेल सगळ्यात पहिली गोष्ट पेराल तर उगवेल हॅलो पेराल तरच उगवेल जे पेराल तेच उगवेल जे पेराल तेच उगवेल जेवढं पेराल बघा तुमच्या मनात काय आलं जेवढं पेराल बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असं जेवढं पेराल तेवढंच उगवेल सृष्टीच्या खिलाफ आहे असं जर गमतीने सांगायचं म्हटलं तर समजा आंब्याची एक कोय आहे एक कोय लावली झाड आलं आणि त्या झाडाला एकच फळ आलं म्हणजे जेवढं पेराल तेवढंच उगवेल एकच फळ आलं मग परत ते परत लावायचं आणि परत एकच फळ येणार नाही मक्याचा एक दाना पेरला ज्वारीचा एक दाना पेरला कित्येक दाणे आपल्याला मिळतात आणि त्याच्यातून अनगिनत पुढे गोष्टी घडत जातात मला हे सांगायचं की आपल्याला जो एक काटकसरीचा विचार आहे आपल्याला जे की धन आपल्याकडे कमी आहे पैसे आपल्याकडे कमी आहेत हा एक विचार आपण या सृष्टीमध्ये पेरतो कित्येक पटीमध्ये तीच गोष्ट येणार आहे म्हणजे नकारात्मकता पेरतोय म्हटल्यानंतर आपल्या समोर काय येणार आहे नकारात्मकता येणार आहे मायडे फ्रेंड्स जी मंडळी श्रीमंत आहे जी मंडळी मोठे पैसे कमवतात किंवा मी म्हणे श्रीमंत होतात किंवा धनसंपत्ती इकट्ठा करतात त्यांचा विचार फार वेगळा असतो ते सर्वसामान्यांप्रमाणे किंवा मिडल क्लास म्हणेल किंवा लोअर मिडल क्लास प्रमाणे ते विचार करत नाहीत त्यांना माहिती असते की धनसंपत्ती भरपूर आहे भरपूर वेगवेगळ्या मार्गाने पैसे कमवले गेले पाहिजेत आपण काय करतो एखादी नोकरी असली ना की त्याला चिकटून बसतो बस आहे ती व्यवस्थित सांभाळूया किती संकुचित विचार मी म्हणत नाही की ते नोकरीला लात मारा किंवा ती नोकरी व्यवस्थित करून नका मी असं म्हणत नाहीये पण आठ ते दहा तास जर आपण आपल्या जीवनाची एखाद्या नोकरीला देतोय त्याच्या व्यतिरिक्त जर आपण तास दोन तास अधिक काही उत्पन्न मिळवता येईल का का नाही याचा का हे मी प्रयत्न सुद्धा मी नाही असा विचार का नाही करायचा आणि असं काम का नाही करायचं मग एखाद्या इन्शुरन्सची एजन्सी होऊ शकते नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम करणं होऊ शकतं राईट किंवा अजून खरेदी विक्रीचा एखादा व्यवसाय आपण होऊ शकतो करू शकतो आपल्या घरातून करू शकतो आपल्या गॅलरी मधनं करू शकतो कित्येक ठिकाणी गॅलरी मधनं सुद्धा लोकांनी दुकानं थाटलेली आहेत का नाही पैशाला पैसा पैशाला पैसा पैशाला पैसा का नाही जोडायचा एकच मानसिकता काय आहे तेवढं ठीक आहे का मग ठीक आहे तर खरंच ठीक आहे का ह्याची पडताळणी करून बघितली पाहिजे मग ज्या वेळेला आपल्या घरामध्ये थोडाफार हट्ट होतो त्यावेळेला आपण त्याच्याकडे कानाडोळा का करतो का आपल्याला पुढच्या पिढीला आपल्या लहान मुलांना हे सांगावं लागतं की बाबा थोडं लिमिटेड आहे का आपण ती मानसिकता ठेवायची नाही अधिक पैसे कमवण्याची मानसिकता का ठेवायची नाही मोठी मंडळी बघा एखादं दुकान असेल तर दुसरं दुकान कसं होईल दोन दुकानं असतील तर चार दुकानं कशी होतील एक फॅक्टरी असेल तर दोन फॅक्टरी का होणार नाहीत एका फॅक्टरीमध्ये आपण समजा विशिष्ट लेवलचे प्रोडक्ट्स निर्माण करत असू किंवा मॅन्युफॅक्चर करत असू उत्पादन करत असू तर तो, तो व्यक्ती अजून दोन प्रोडक्ट कसे वाढतील याच्याकडे विचार करतो लक्ष देतो दहा प्रॉडक्ट्स कसे होतील याच्याकडे विचार करतो जर आज समजा मी पुण्यामध्ये राहतो तर मी असं म्हणतो की चला चिंचवड भागामध्ये समजा माझा व्यवसायाचा विस्तार करायचा मी विचार केला आणि दोन वर्ष चार वर्ष मी तिथे चांगला विस्तार केला तर निश्चित एक उद्योजक जर मी असेल तर मी विचार करतो की पुण्याकडे मला कसं जाता येईल सिटीमध्ये कसं जाता येईल चाकणकडे कसं मला जातील खेड शेवापूरकडे मला कसं जाता येईल साताराकडे कसं मला जाता येईल हा उद्योजक असतो तो नेहमी एव्हर एक्सपांडिंग विचार करतो बर त्या उद्योजकाकडे आणि नोकरी करणाऱ्याकडे चोवीसच तास आहे तो एकटाच आहे पण टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने तो आपली कला कौशल्य विकसित करतो मी म्हणेन की आपले कौशल्य विकसित करतो आपल्या ज्ञानामध्ये भर टाकतो आणि तो एवर एक्सपांड होतो एवर एक्सपांड होतो आपण काय मानसिकता ठेवतोय पैशाच्या बाबतीमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आपली मानसिकता आपल्याला बदलायची मी आता थोडस तुम्हाला अनम्यूट करणार आहे आणि ओपनली लक्षात घ्या हे प्रशिक्षण आहे हे कुठली ले लेक्चर बाजी नाही आहे की फक्त मी बोलायचं तुम्ही ऐकायचं सोडून द्यायचा विषय नो आपण थोडंसं इंटरेक्शन करूया आणि इंटरॅक्शन करत असताना आपल्याला काय बघायचंय की सध्या आपली मानसिक स्थिती काय किंवा आपण सध्या कुठल्या मानसिकतेने विचार करतो पैशाच्या बाबतीमध्ये ओपन डिस्कशन करूया कदाचित त्याच्यामध्ये आपल्याला दुरुस्ती काय करायची त्याचाही आपण निश्चित विचार करू सो मी अनम्यूट करणार आहे सो so, पैशाच्या बाबतीमध्ये तुमची मानसिकता काय आहे तुम्ही चर्चा करू शकता तुमचा आता आतमधला विचार काय आहे तो बदलायचा कसा आपण तो पुढे विचार करूया राईट येस तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता पैशा संदर्भात पैसे कमवण्याच्या संदर्भात तुमची सध्याची मानसिक स्थिती काय आहे किंवा तुमची मान्यता काय आहे ओपनली डिस्कस माइंड लक्षात घ्या सो मला माहितीये की तुमच्या अंतर्मनामधून एखाद्या गोष्टीला शिफ्ट करायचं असेल तर कदाचित ते दोन वाक्यात सुद्धा होऊ शकतं एखाद्या उदाहरणामध्ये सुद्धा होऊ करेक्ट बोला अश्विनी मॅडम बोला हॅलो सर गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग सर गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग बोला तुम्ही आता जसं सांगितलं पैसे तर कमवायचे आहेत पण घरची मानसिकता तशीच असल्यामुळे नोकरी एक नोकरीच करत आहे पण आता भेटलेला आहे आम्हाला तर आता करायची इच्छा आहे आणि मीटिंग अटेंड केल्यामुळे पण आम्हाला आता थोडासा विश्वास वाढलेला आत्मविश्वास की good. चला होऊ शकतं होऊ शकतं करायचं आहे आणि होऊ शकतं इतकं तरी झालेलं आहे ओके व्हेरी गुड छान खूप छान अश्विनी मॅडम मला एक सांगा आता आपण ज्या टॉपिकवर आता बोलतोय की पैशाच्या संदर्भातली तुमची मानसिकता काय चला आता आपल्या हातामध्ये कुठला व्यवसाय आहे आपण नोकरी करतोय का आपण घर बसलोय का आपण हे सोडून देऊया थोड्या वेळा ओके आपण क्लीन अशी चर्चा करूया की पैशाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला माझ्या डोक्यामध्ये विचार येतो त्या अश्विनीडम ऍक्च्युअली काय विचार करतात त्यांच्या आतमधली बिलीफ सिस्टीम काय काय मान्यता आहे काय धारणा आहे पैशाला धरून ते बोलूया आपण तुम्ही सांगितलं ते अगदी करेक्ट आहे राईट तुम्ही आता ज्या प्रवासात पुढे चाललाय तुम्ही व्यक्त केला अगदी बरोबर आहे मला असं म्हणायचं की अश्विनी मॅडमच्या मनामध्ये मना पैसे कमवण्याच्या बाबतीमधला जर विचार केला तर काय मानसिकता आहे उदाहरण म्हणून मी सांगतो फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला जर व्यवसाय करायचा असेल व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो व्यक्ती काय म्हणतो भरपूर पैसे लागतील तरच व्यवसाय होऊ शकतो म्हणजे पैशाच्या संदर्भातली ती मानसिकता आहे की पैसा असेल तरच पैसा येऊ शकतो करेक्ट आहे असं मला बोलायचं येस बोला कोणी व्यक्त करू तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे सर की पैसे म्हणजे गुंतवणूक जास्त केल्याने आपल्याला जास्त पैसा भेटतो किंवा सुरुवातीला आपण गुंतवणूक करतो त्याच्यानंतर कुठल्याही आता माझ्या मिस्टरांनी पण कंपनी चालू केली होती आम्ही नऊ महिने चालू केली त्याच्यानंतर मग त्यांनी बंद केली कारण आमचंच इन्व्हेस्टमेंट जास्त झालं आणि येणं बंद झालं कारण प्रत्येक ह्याच्यामध्ये तीन महिन्यानंतर येतं त्याच्यामध्ये ते एक माझ्या माइंडसेट झालं होतं सुरुवातीला जेव्हा विनायक सरांनी मला सांगितलं हे पण हे घरचे होम प्रॉडक्ट्स आहेत चला गुंतवणूक जास्त नाही आहे म्हणून ह्याच्यामध्ये आम्ही पाऊल उचललं म्हणजे मी तरी याच्यामध्ये पाऊल उचललं की एकच म्हणून की समजा जरी सेलिंग नाही झालं आपल्या घरच्या वस्तू आहेत घरी प्रोडक्ट्स युज करतायत ह्या एका ह्याच्यामधूनच आम्ही माइंडसेट मधन हा बिझनेस चालू केला व्हेरी गुड चला म्हणजे पहिली एक मानसिकता अशी होती की ब्लॉक होऊन जातात पैसे करेक्ट की नाही आणि मग आपण नुकसानीकडे कदाचित जाऊ शकतो ओके ठीक आहे हरकत नाही व्हेरी गुड छान बेस्ट अजून कोणी भीती जास्तच होती सर माझ्या मनात अच्छा <laughs> भीती जास्त होती बरोबर एखादा अनुभव पाठीमागे आला असतो मग आपण त्याच चष्मेतून बघायला सुरुवात करतो त्यालाच मान्यता किंवा धारणा म्हणतात करेक्ट ओके व्हेरी गुड फाईन अजून कोणी छान आपली पैशा संदर्भातली मान्यता काय आहे येस कमान कोण व्यक्त करेल तुम्हाला पैशा संदर्भात त्याच्याबद्दल आपण बोलतोय सर पैसा तर सगळ्यांना कमवायचं पण सगळे बोलायलाच घाबरतात <laughs> कसं व्यक्त <laughs> करू ही एक भीती सगळ्यात जास्त मोठी आहे समक्ष बोलणं आणि थोडं फोनवरती काय चुकतं का चार लोक ऐकतात आपल्याला माझं कुठेतरी चुकतं का ही भीती जास्त <laughs> बरोबर बर, बर, राईट ती एक मान्यता लोकांची बाबतीत असं वाटतं की पैसे कमवणे खूप जड आहे पैसा आपल्याला पाहिजे जेवढा पाहिजे पैसा तेवढा मिळवताना आपल्याला खूप म्हणजे खूप कष्ट करावे लागतात आणि कष्ट करून सुद्धा आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे पैसे मिळू शकत नाहीत त्यामुळे आपण पैसा खर्च करताना खर्च करावा लागणार ही एक मानसिकता आपली तयार झालेली असते करेक्ट त्यामुळे हा सर राईट 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 ओके करेक्ट की पैसे मिळवणं खूप अवघड आहे कारण हे कधीतरी लहानपणी ऐकलेलं आहे मग भावाकडनं असेल बहिणीकडनं असेल थोरा मोठ्यांकडनं असेल किंवा शिक्षक मंडळींच्या माध्यमातून असेल मग किंवा आपण ज्या वेळेला नोकरी किंवा धंद्यामध्ये पदार्पण करतो त्यावेळेला थोडासा स्ट्रगल झाला दोन चार अनुभव तसे आले की तो माइंडसेट तयार होऊन जातो की पैसे कमवणं अवघड आहे करेक्ट ना बेसिकली काय होतं की ज्या वेळेला आपण अशा प्रकारचे नेगेटिव्ह विचार येतात किंवा नकारात्मक विचारतात आपण साध्या भाषेत म्हणाय की अवघड विचार येतात जे आपल्याला नको आहेत पैसे सहज आले पाहिजेत असं आपल्याला वाटतंय पण त्याच्या विरुद्ध कुठला तरी अनुभव आलेला असतो एक सिंपल काम करायचं त्यावेळेला म्हणजे इथून पुढे पैशाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला नकारात्मक विचार येईल किंवा मी म्हणेन अवघड आहे पैसे कमवणं अशी जी भावना आहे असं येईल त्यावेळेला करायचं काय मी सांगतो तुम्हाला सिंपल गोष्ट आहे असे विचार आल्यानंतर त्याला आतमधल्या आतमध्ये फुली मारायचे कॅन्सल म्हणायचे तोंडी बोलायची गरज नाहीये किंवा ओरडून बोलायची गरज नाही आतमधल्या आतमध्ये फक्त त्याला काय करायचंय कॅन्सल म्हणायचंय ओके आता उदाहरण सांगतो कसं तुम्ही म्हणाले असं कसं काही शक्य आहे आता एक प्रॅक्टिकल उदाहरण घेऊया आपण की समजून घ्या एका एका घरामध्ये एक मुलगी आहे जी लग्नाला आलेली आहे आपण मुन्या ती ग्रॅज्युएट होऊन पोस्ट ग्रॅज्युएशनची स्टडी करते आणि एम एस सी किंवा बी कॉम वगैरे एम कॉम वगैरे जे काही करताना तिला स्थळ येत आणि ही स्थळ येत असताना घरातली तिला विचारणा करतात बरोबर आहे की बाबा आता तुझं लग्न केलं पाहिजे किंवा एखादं चांगलं स्थळ आलं तर आपण करून टाकूया किंवा उरकून टाकूया वगैरे असे जे काय असेल आणि ती हो हो ठीक आहे ठीक आहे आता नको जरा थोडं थांबा कम होऊ द्या एम कम होऊ द्या वगैरे वगैरे असं जे काही ती कारण देत असेल कदाचित ज्या ज्या वेळेला स्थळ येते त्यावेळेला सगळी घरातली मंडळी डिस्कस करतायत आणि ही टाळतीये ओके कदाचित काही मुली स्वाभाविकपणे सुद्धा टाळतील पण समजा इचं कुठेतरी अफेअर आहे किंवा इचं कोणतरी बॉयफ्रेंड आहे किंवा त्यांनी एक दोघांची गाठ अशी मानली की आपल्याला लग्न करायचंय पण ती लगेच आता सांगतील किंवा ती घरात सांगेलच आणि परवानगी मिळेल असं नसल्यामुळे चला त्यांचं जे काही आपण म्हणूया की टाका भिडलेला आहे ते रिलेशन त्यांचं पुढे चाल पण ज्या ज्या वेळेला घरामध्ये स्थळ आहे तर त्यावेळेला ह्या मुलीची स्थिती कशी असते मानसिक स्थिती कशी असते ठीक आहे ठीक आहे आतमध्ये तिने फुली मारलेली आहे कारण तिला तिचा बॉयफ्रेंड आठवत असेल किंवा तिचा प्रियकर आठवत असेल आणि ती मिळेल बस आपलं तर ठरलेलं आहे म्हणजे ती येणारी जी सूचना आहे ती कानावर शब्द तर पडतायत पण आतमधून काय म्हणते मला माहितीये आहे मला काय करायचंय त्या पद्धतीने आता हे उदाहरण फक्त समजासाठी वापरलंय मी राईट त्या पद्धतीने ज्या ज्या वेळेला तुमच्या अवतीभोवती पैशाच्या संदर्भात नकारात्मक चर्चा होते किंवा तुम्ही एखादं नकारात्मक दृश्य पाहताय किंवा नकारात्मक विचार कोणाचा तरी ऐकताय किंवा तुमच्या मनामध्ये मनामध्ये नकारात्मक विचार होते त्यावेळेला तुम्ही त्याला काय मला माहिती आहे पैसे काय म्हणून सहज शक्य आहे सहज शक्य आहे पैसे सहज मिळतात सहज मिळतील मलाही पैसे सहज मिळतात मी म्हणतो तुमची एक वॉकॅबलरी जी आहे ना ही निर्माण करायला चालू करा आता आपल्या याच्यामध्ये दोष नाही खर वातावरणाने कुटुंबाने समाजाने आपल्यावरती तो पगडा टाकलेला आहे ती मान्यता आपल्याला किंवा कदाचित आपले पण काही अनुभव असतील ना नकारात्मक अनुभव असतील ना पण मला काय म्हणायचं दॅट इज नॉट परमनंट आपल्याला आपलं माइंड ओपन ठेवणं मी एक लहानपणी सातवी आठवीला असताना एक पोस्टर वाचलं होतं वेन गॉड क्लोजेस वन डोर ही ओपन्स अनदर हॅलो वेन गॉड क्लोजेस वन डोअर ही ओपन्स अनदर परमेश्वर एवढा रूढ किंवा एवढा कठोर नाहीये की त्याने एखादा दरवाजे जर आपला बंद केला तर तो अगोदर ही व्यवस्था बघतो की दुसरा दरवाजा उघडलेला आहे की आपल्यासाठी राईट सो होऊ शकतं की एखादा वाईट अनुभव आला कटु अनुभव आला किंवा एखादा मेंटल ब्लॉक आला पैशाच्या संदर्भात डोंट वरी एखादा अपयश आलं नो इश्यूज एट ऑल पण एक दुसरा दरवाजा कुठला तरी ओपन केलेला आहे परमेश्वराने सो पैशाच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच आहे लक्षात घ्या मागचे जे काही वाईट अनुभव कटू अनुभव आलेले आहेत राईट मला असं म्हणायचं की आज हा ट्रेनिंग प्रोग्राम संपल्यानंतर चाळीस मिनिट आपण भेटतो राईट सो नऊ आठ चाळीस नंतर तुम्हाला काय करायचं पैशाच्या संदर्भात तुमची जी मानसिकता आहे आतून काय वाटतं लक्षात घ्या तुम्ही फार पॉझिटिव्ह विचार करत असाल पण वाटतंय काय दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात घ्या मी काय म्हणतोय म्हणजे विचार घडी घडी बदलत पण जातील पण जी बिलीफ सिस्टीम असते आतमध्ये जी मान्यता आहे आपली जी धारणा आहे पैशाच्या संदर्भात ती नक्की काय ती लिहून काढणे लक्षात घ्या मी काय म्हणतो आणि ती कदाचित मेजॉरिटी नेगेटिव्ह असणार आहे असायला हरकत नाहीये कारण जब जागो तब सवेरा राईट right. सो so, ती वाक्य लिहून काढा की पैशाच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं नक्की पैसे कमवणं अवघड आहे पैसे कमवण्यासाठी फार कष्ट करावे लागतात पैसे नेहमीच संपतात माझ्याकडे पैसे नेहमी कमीच असतात मी जेव्हा नवीन काही गोष्ट करायला जातो मला पैशाची तंगी असते किंवा मी ज्या ज्या वेळेला खरेदी करायला जातो त्यावेळेला मला तडजोडी करायला लागतात किंवा माझी जी अपेक्षा असते त्या पद्धतीने मी खरेदी करू शकत जे काही पैशाशी रिलेटेड तुमची मान्यता असेल मग त्यात मी म्हणत नाही सगळ्या निगेटिव्ह मान्यता असतील पण ज्या काही निगेटिव्ह असतील त्या लिहून काढा आणि दुसऱ्या बाजूला पॉझिटिव्ह लिहून काढा डाव्या साईडला निगेटिव्ह लिहून काढा उजव्या बाजूला पॉझिटिव्ह लिहून काढा राईट आता ज्या काही निगेटिव्ह धारणा किंवा मान्यता तुम्ही लिहून काढला डाव्या बाजूला त्याच्या विरुद्ध अर्थी म्हणजे सकारात्मक असणारे तो विचार किंवा ते वाक्य दुसऱ्या पाण्यावरती लिहून काढा व्हेरी सिम्पल टू डू एक्सरसाईज मला माहिती आहे मी तुमच्याशी आज काय करतोय किंवा तुम्हाला मी काय सांगतोय मला चांगलं कळत आहे कारण मी माइंड प्रोग्रामर आहे मी एन एल पी मास्टर आहे मी हिपनोटिक्सचा मास्टर आहे सो so, तुमच्या अंतर्मनामध्ये जर शिफ्ट करायचं असेल तुमची जी मान्यता आहे त्याला जर शिफ्ट करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला जी सांगतोय ती एक्सरसाइज करायची फिजिकली डोक्यात ठेवू नका कारण तुम्ही ज्या वेळेला तुमचं डोळे तुमचे कान आणि तुमचं हात म्हणजे आपण बॉडी म्हणून राईट ज्या वेळेला हे वापरले एकत्र त्यावेळेला पूर्ण एनर्जी किंवा पूर्ण फोकस एका गोष्टीवरती होतो मग तुम्ही निगेटिव्ह गोष्टी सगळ्या लिहून काढल्यात त्याच्या अपोजिट पुढच्या पानावर म्हणजे आपण अपोजिट पानावरती विरुद्ध पानावरती काय करायचंय त्याला अपोजिट वाक्य लिहायचंय नेहमी मला विचार करून खर्च करावा लागतो नेहमी मला काटकसर करावी लागते याच्या विरुद्ध इकडे लिहा मी सडळ हाताने खर्च करतो माझ्याकडे नेहमी पैसे संपतात माझ्याकडे भरपूर प्रमाणात पैसे उपलब्ध असतात नेहमी उप... भरपूर प्रमाणात पैसे उपलब्ध असतात मी सहज खर्च करतो राईट म्हणजे मी बेफिकीर नाही मी सहज खर्च करतो योग्य ठिकाणी खर्च करतो म्हणजे वा वायफळ सुद्धा खर्च होत नाही सो ही सकारात्मक वाक्य तुम्हाला लिहायची आहेत राईट डाव्या बाजूला नकारात्मक मान्यता लिहिताय उजव्या बाजूला तुम्ही सकारात्मक जे प्रोग्राम तुम्हाला करायचे तो लिहिताय आणि हा मला आज रात्री व्हॉट्सअप करायचा आहे मला हे कळलं पाहिजे की मी योग्य लोकांबरोबर काम करतोय माझा जो अनमोल हा जो काय म्हणता येईल ज्ञानाचा अनुभवाचा जो काही संग्रह आहे जो आज, आज 12, 15, मी तुमच्याबरोबर टीम मेंबर म्हणून मी व्यक्त करतोय आणि हा मी फ्री ऑफ कॉस्ट देते माझ्या फेसबुकच्या मागच्या दहा बारा पंधरा दिवसांच्या पोस्ट जाऊन बघा माझ्याशी गप्पा मारायची असेल तासभर मी पाचशे रुपये चार्ज घेतोय म्हणजे चारशे नव्याण्णव फेसबुकच्या माझे पोस्ट जाऊन बघा पाठीमागच्या तुम्हाला लक्षात येईल राईट right? सो so, मी गप्पा मारायची सुद्धा पैसे घेतो इथे मी आज तुम्हाला अशा काही ऍक्टिव्हिटीज सांगतो की ज्या आम्ही ट्रेनिंग किंवा कोचिंग मध्ये वापरतो लोकांकडून पैसे घेऊन मी ज्या गोष्टी त्यांना सल्ला म्हणून किंवा प्रॅक्टिस करण्यासाठी देतोय त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय लक्षात घ्या राईट right? सो so, आज आपल्याला प्रॅक्टिकल करायचंय कारण कितीही लेक्चरबाजी केली कितीही आपण मी म्हणेन की ज्ञान संपादन केलं पण जोपर्यंत आपण ते प्रॅक्टिकल वापरत नाहीये प्रॅक्टिकली ते येस yes, अप्लाय करत नाही तोपर्यंत त्याचा फायदा होणार नाही सो so, सगळ्यात पहिली गोष्ट पैशा बाबतीच्या काही मान्यता आहेत तुमच्या त्या नेगेटिव्ह मान्यता ज्या असतील त्या लिहून काढा त्याच्या विरुद्धार्थी शब्द इकडे किंवा वाक्य रचना लिहायची आहे आणि दोन्ही मला पाठवायचे आता का दोन्ही पाठवायचं लक्षात घ्या तुम्ही मला सर पॉझिटिव्ह पाठवतो ना नाही जे काही नकारात्मक वाक्य होतं किंवा नकारात्मक मान्यता होती त्याला बरोबर अपोजिट तुम्ही ते केलंय की नाही हे मला क्रॉसचेक करायचे जर त्याच्यामध्ये काही दुरुस्ती असेल तर मी दुरुस्ती तुम्हाला करून पाठवणार जेणेकरून तुम्ही तो नकारात्मक बदल योग्य पद्धतीने हँडल है, केलाय आणि तुम्ही सकारात्मक तिकडे गेलेला आहात माय so, डिअर फ्रेंड्स आज तुम्हाला ह्या एक्सरसाइजमधन पुढे जायचंय आणि मला व्हॉट्सअप करायचंय मला कळलं पाहिजे की माझी टीम सिरियस आहे मला थोडस बारक्याने त्यांच्याबरोबर काम करता येईल दुसरी गोष्ट थोडस अंतर्मनामध्ये झाकून मागची शेवटची दहा मिनिटं बरोबर बघा मेसेज सुद्धा आलाच मी म्हणत असतानाच राईट right. सो so, शेवटची दहा मिनिटं आणखी थोडस रात्री आता थोडा अर्धा तास उशीर देत रात्री झोपायला एक तास उशीर देत काही अडचण नाही आहे व्हॉट्सअप आणि फेसबुक आज सुट्टी देऊन टाका राईट किंवा शेवटी शेवटी आपण जे काही झोपताना सोशल मीडिया वापरतो तो, तो थोडासा बंद करूया आणि मी तर म्हणेन की सोशल मीडिया रात्री झोपताना वापरूच नका मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप गाईड करून पुढे घेऊन जाणार कारण मला तुमचा मानसिक म्हणजे मी म्हणेन की माइंडसेट तयार करायचंय तुमचा दृष्टिकोन तयार करायचा आहे अधिक अधिक पैसे कमवण्यासाठी आणि नुसता बिझनेस प्लॅन माहीत असला नुसतं दुकान टाकलं आपण नुसतं नेटवर्क मार्केटिंग केलं किंवा अजून कुठली गोष्टी केल्या म्हणजेच पैसा खेचला जातो किंवा पैसा येतो असा नाही तुमची जोपर्यंत बिलीफ सिस्टीम त्याला सपोर्ट करत नाही तोपर्यंत कुठलाही व्यवसाय असो किंवा कुठलीही नोकरी असो सहजासहजी पैसे येतील आणि ती योग्य पद्धतीने पुढे आपण त्याची काय म्हणेल हँडल करू किंवा हाताळू पैसे असं होणार नाही आपल्याला योग्य पद्धतीने पुढे जायचं राईट बरेचसे ब्लॉक्स आहेत ते आपल्याला काढायचे आहेत सो so, दुसरी एक गोष्ट आपण काय करणार आज रात्री झोपायच्या हो अगोदर जे तीन प्रश्न होते मध्ये पहिला प्रश्न मी आज जे काही करतोय पैसे कमवण्यासाठी ते आनंदाने करतोय का किती पैसे कमवत आहे त्यातनं रिझल्ट मिळतोय म्हणून मी आनंद आहे का नाही पैसे नाही मिळाले तरी सुद्धा मी ते आनंदाने करतोय का उदाहरण देतोय मी तुम्हाला म्हणजे त्यातनं पैसे येऊ नये मी अशी अपेक्षा ठेवलेली नाहीये कारण आपण जे बीज पेरणार तेच येणार आहे मोठ्या प्रमाणात येणार आहे मला म्हणायचे जे पैसे कमवण्यासाठी कार्य तुम्ही करताय ते आनंदाने करताय का आणि आज जर आपली रोजीरोटी त्याच्यातनं येते ना माय डिअर फ्रेंड्स तर ते आनंदाने करायला सुरू करा भले तुमची नोकरी असेल शेती असेल दुकानदारी असेल जे काही असेल तळमळीने म्हणजे आनंदाने करायला सुरुवात करा कारण ती पैसे म्हणजे ऊर्जा आहे पैसे म्हणजे ती एनर्जी आहे त्याला साध्या भाषेत मराठीत बोलते त्याला कुणाची शाप नको त्याला निगेटिव्ह एनर्जी नको कारण बऱ्याच ठिकाणी मी ऐकलं त्यातल्या त्यात तेतल मी मला बी के शिवानी मॅडम जे आहेत ब्रह्मकुमारीच्या राईट सिस्टर भगिनी ज्या आहेत त्या सांगतात की जे काही एनर्जी आपण घेतोय म्हणजे पैसा ही ऊर्जा आहे लक्षात घ्या सो त्या ऊर्जेला बदुआ नको आहे त्या ऊर्जेला बदुआ नको आहे मग भले आपण ज्या कुठल्या माध्यमातून पैसे कमवतोय त्याच्यातून ब्लेसिंग्स मिळाले पाहिजेत कारण लक्षात घ्या ती जी ऊर्जा आपल्या घरामध्ये येते त्या ऊर्जेमधून आपण दूध खरेदी करणार आपल्या मुलांसाठी आपण बॉर्नविटा खरेदी करणार धान्य खरेदी करणार भाजीपाला खरेदी करणार किंवा आपल्या फॅमिलीसाठी आपण विविध चीज वस्तू खरेदी करणार आहोत जे काही करणार आहोत ती ऊर्जा लक्षात घ्या आणि त्या ऊर्जेच्या अगेन्स्टच बॉर्नविटा ही ऊर्जा येणार आहे दही ही ऊर्जा आपल्या घरामध्ये येणार आहे सो त्याला बद्दू नको आहे सो एक जे काही पैसे आपण कमवतोय ते चांगल्या भावनेतून आपल्याकडे आले पाहिजेत सो आपण जे काही आज काम करतोय ते आवडीने काम करायला चालू करून मन मारून काम करावं लागतंय तर खुडूक बसा मागचे काही दिवस मी खुडूक बसलो होतो का मला नकारात्मक ऊर्जा नको आहे पण जर समजा आता कार्यक्रम फील्ड वरती चालू आहे तर तळमळेने करायचं आहे आणि आवडीने करायचंय मन मारून करायचं नाही कार्यक्रम करा। राईट सो एक तर आवडीने जे काय आज करताय ते करायला सुरुवात करा कारण तुमची लक्ष्मी त्या माध्यमातून येते बरे कमी असेल जास्त वाटेवर असेल राईट ती लक्ष्मी आपल्याला योग्य पद्धतीने हँडल करायचे दुसरी गोष्ट जर आवडीने करत नसाल आज आवडीने करत नसाल म्हणजेच मन मारून काम पुढची पाच वर्ष दहा वर्ष करायचंय का मग समजा ठीक आहे की आज कितीही खट्टटोप मी केला म्हणजे बघा तुम्ही एस टी महामंडळाच्या गाडीतनं प्रवास करत असाल तर कदाचित ती साठच्या पुढे लॉकच असेल तर साठच्या पुढे स्पीड जाणारच नाहीये आहे या सर नो मग तुम्ही किती आवडीने बसलं तरी तुम्हाला त्या महामंडळाच्या स्पीडनेच पुढे जावं लागणार आहे मग मला हा वाहन बदलावं लागणार आहे म्हणजे बदलावं लागणार आहे राईट सो मला काय म्हणायचं की ज्या इन्कम स्त्रोत किंवा जो इन्कम स्ट्रीम आपल्याकडे येते ज्या मार्गाने पैसा येतोय त्याच्यामध्ये वाढ करायची असेल तर आपल्याला थोडे अधिक हातपाय चालवावे लागतील अप आपल्याकडे आपली वाहनं बदलावे लागतील राईट सो मी म्हणेन की लगेच हे वाहन बंद करू नका पण दुसऱ्या वाहनाला स्टार्टर मारा जेणेकरून दोन हजार पाच हजार दहा हजार थोडासा एक्स्ट्रा इन्कम वेगळ्या पद्धतीने कसा कमवते याच्याकडे फोकस केला पाहिजे आणि ते काम असं असं मला असं वाटतं की ते आवडीने करता यावं बघा स्वार्थामध्ये परमार्थ असणारी नेटवर्क मार्केटिंगची कन्सेप्ट आहे स्वार्थी राहायचे तर परमार्थ करावं लागेल नेटवर्क मार्केटिंग मध्ये जोपर्यंत आपण इतर लोकांना मदत करत नाही तोपर्यंत नेटवर्क मार्केटिंग मध्ये आपल्याला पैसे मिळत नाहीत बात समज मी आली ना सो so, एवढी चांगली कन्सेप्ट आहे की चला कुणाच्या तरी घरामध्ये दोन पैसे जातील पाच पैसे जातील पन्नास पैसे जातील पाच हजार पैसे जातील वाटेवर रुपये जातील त्याच वेळेला आपल्या घरामध्ये पैसे तर म्हणजे परमार्थ केल्यानंतर स्वार्थ सुद्धा साधला जातोय आनंद होऊ शकतो की नाही हे काम शिकावं लागेल आपण शिकू शिक्षण घेऊ प्रशिक्षण घेऊ त्याच्यासाठी माय माहिती फ्रेंड्स थोडा गांभीर्याचा विचार करा की कि पुढचे कितीतरी वर्ष आपल्याला पैसे कमवायचे ते मन मारून नको कमवायला आपण काय करूया दिल खुलास अच्छे दिल से राईट आनंदाने ते काम करूया आणि मग समजा थोडंसं मन मारून तुम्ही आत्ताची नोकरी करत असाल किंवा जी काही दुकानदारी करत असाल तिथे सुद्धा विचार बदला मी म्हणत नाही तिथे मन मारा तिथे सुद्धा थोडासा विचार बदला कारण ह्या सृष्टीमध्ये जिथे जिथे पेरणार आहे ते कुठल्या पद्धतीने किंवा कुठल्या रूपाने आपल्या समोर येणार आहे किंवा त्याचे रिटर्न्स मिळणार आहेत तुम्हाला आणि मला माहित नाही आहे करेक्ट एखादी नोकरी आपण आनंदाने करायला लागलो कदाचित व्यवसायामध्ये येणारं उत्पन्न आपल्याला भरघोस मिळेल भले तिथनं स्पीड एसटी महामंडळाचं कमी आहे म्हणजे टी एडीए वाढायचं किंवा इन्क्रीमेंट जे काय व्हायचं ते सगळ्यांप्रमाणेच पाच टक्के दहा टक्के वीस टक्के होणार आहे पण त्या कर्माचा सिद्धांत काय सांगतो किंवा त्या कर्माची फळे कदाचित आपल्या नेटवर्क मार्केटिंगच्या दुसरी गोष्ट जे काही आज नेटवर्क मार्केटिंग मध्ये आपण करणार आहोत जो काही व्यवसाय आपण पुढे घेऊन चाललोय मग ते ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल दुकानदारी असेल नेटवर्क मागणी असेल इन्शुरन्सचा बिझनेस असेल शेती असेल वॉट आनंदाने करणार आपण आपल्या इनकमचं एक मार्ग दोन मार्ग तीन मार्ग तयार करायचे कुठलाही मोठा होणारा व्यक्ती म्हणजे श्रीमंत होणारा व्यक्ती एका मार्गाने पैसे कमवत नाही आणि जर आपण व्यावसायिक संधीला काय म्हणतात ना हिंदी बोलतोय ठुकर दे आपण त्याला जर लाथाडतोय तर डोकं ठिकाणावर अन्न आपल्याला गरजेचं आहे मुकेश अंबानी असे कधीच म्हणत नाही अनिल अंबानी कधीच म्हणत टाटा बिर्लास कधीच म्हणून लो माझी पेट्रो इंडस्ट्री चांगली चालली कपड्याचा बंद करून टाक नाही जर त्याच्यामध्ये दुसरं कोणीतरी चांगल्या पद्धतीने पैसे कमवत आहेत तर ते येत आहेत नवीन सेक्टरमध्ये मुकेश अंबानीला काय मोबाईल मधली फार आवड आहे किंवा मोबाईल मधली फार काही माहिती आहे म्हणून ते आलेत का नाही किराणा मालाची दुकानं मोठमोठी मुट जिओ मार्ट ओपन होत आहेत वगैरे वगैरे काय बनिया बनायचे आवड आहे म्हणून नाही त्याच्यात पैसा आहे या सर नो माय डिअर फ्रेंड जर कोणीतरी नेटवर्क मागणीमध्ये लाख दोन लाख दहा लाख पाच लाख कमवते पंचवीस हजार पन्नास हजार रुपये कमवतोय वाय नॉट अस वाय नॉट वी का नाही आपण या सर नो सो आपण इथून पुढे असं काम करूया की जे पुढच्या पिढीला सुद्धा आनंदाने करता येईल आज बघा ना तुम्ही जे काही काम करताय पाच दहा वर्षानंतर तुमची अशी इच्छा होईल का हो की तुमच्या पुढच्या पिढीने पण तेच काम करावं कदाचित नसेल कदाचित नसेल वाय नॉट शिफ्ट टू नेटवर्क मार्केटिंग वाय नॉट शिफ्ट टू डायरेक्ट सेलिंग मल्टीलेवल मार्केटिंग बिझनेस का नाही मी बऱ्याच वेळेला प्रेझेंटेशन मध्ये मी माझं स्वप्न नेहमी सांगत असतो की माझा माझं उद्दिष्ट आहे की माझ्या पुढच्या पिढीने नेटवर्क मार्केटिंगच्या सहाय्याने पैसे कमवावेत आणि आपलं जीवन व्यतीत करावं आनंदाने पैशासाठी माझ्या पुढच्या पिढीने कामच करायचं नाही हा दृष्टिकोन आहे माझा कारण उद्या आता माझी मुलगी मेडिकलची प्रिपरेशन करते पुढच्या वर्षी तिचं मेडिकलचं म्हणजे या वर्षीच मेडिकलचं सेक्टर सुरू होईल पाच वर्षानंतर ती पेशंटला तपासताना तिच्या डोक्यात किडा नसेल वळवळ करणारा की पैसे कमवचित आपल्या याच्यातनं सेवाभावाने कर तुझ्या बाप्पाने तेवढं करून ठेवलं नेटवर्क मागणीच्या माध्यमातनं बापाच्या नंतर तुला ते मिळत राहणार आहे छोट्या मुलीला मला आय एस ऑफिसर करायचंय ती आय एस च्या प्रिपेरेशनला आत्तापासूनच आहे मध्ये शिकते ती एक रुपया सॅलरी गेल एक रुपया सॅलरी गेल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं भले ते लाख आणि दोन लाख रुपये अडीच लाख रुपये पगार असेल स्टेप बाय स्टेप धर्मासाठी वापरू देत ना आनंदाने करू देत ते काम बोदरेशन मध्ये काम नको टेबला खालून मिळते म्हणून गव्हर्नमेंटची नोकरी नको काम चुकारपणा करावं लागते म्हणून कशासाठी ही मानसिकता तर माझा दृष्टिकोन क्लिअर आहे आध्यात्मिक उन्नती करायची मला सुद्धा करायची माझ्या पुढच्या पिढीला सुद्धा मला त्या मार्गाने घेऊन जायचंय जो दैवी संकल्प आहे त्याच्यासाठीच मला काम करायचंय मग त्याच्या आड पैसा येतोय ना या नो मग नेटवर्क मागण्यांच्या माध्यमातून आपण पुढच्या पिढीला ही भेट देऊ शकतो मायडिया फ्रेंड्स यस सर नो सो मला असं वाटतं तीन प्रश्न मी आज जे काम करतोय ते आनंदाने करतोय का पुढचे दहा वर्षांतर मला हेच काम करायचंय का आणि तिसरी गोष्ट पुढच्या पिढीला हेच काम तुम्हाला द्यायचंय का आणि आपण इथे थांबूया मायडिया फ्रेंड्स तीन प्रश्नांची उत्तरेला ले लेक्चरबाजी करून काही उपयोग होणार नाहीये दोन प्रोजेक्ट मी तुम्हाला दिलेत हे तीन प्रश्न आवडीवरचे पुढच्या पिढीचे आणि पहिला तो मुद्दा आहे तो मान्यता लिहून काढायचे त्याच्या विरुद्ध अपोजिटचं जो वाक्य आहे ते लिहून काढायचं आणि मला व्हॉट्सअप करायचं राईट सो so, या छोट्या खाणी मध्ये आपण इथेच थांबूया उद्या परत रात्री आठ वाजता बिझनेस ऑपॉर्च्युनिटीसाठी भेटणार आहोत मंगळवार गुरुवार आणि शनिवार बिझनेस प्लॅन आणि त्याच्या व्यतिरिक्त ट्रेनिंग असेल त्यावेळेला आपण व्हॉट्सअपवरती संपर्क करूया रविवारी एक चांगलं ट्रेनिंग आपण घेणारच आहोत फोर बेसिक्स आणि नाईन कोर स्टेप्स थँक यू व्हेरी मच अँड यू ऑल द बेस्ट धन्यवाद थैंक यू सर थैंक यू मोस्ट वेलकम मोस्ट वेलकम